नमस्कार मित्रांनो, जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। मित्रांनो, अक्षरशः हा स्टॉक म्हणजेच पैशाचं अक्षरशः झाड आहे। या ग्राफ वरून तुम्हाला लक्षात येईल की हे पैशाचं झाड आपल्याला कसं रिटर्न्स देतं। अर्थात मित्रांनो, ते खरं खुरं झाड नसून तर हे एक पैशाचं झाड म्हणजे तुम्ही बघू शकता। प्रत्येक करेक्शन नंतर एक बॅक बाउंस या याच्यामध्ये आहे आणि त्यानंतर जबरदस्त रिटर्न्स का देतं, कसं देतं हे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। आता मित्रांनो, या झाडाला पाणी तुम्ही कसं घालायचं आणि पैशाने पैसा कसा वाढवायचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा। आवडला तरच लाईक कमेंट शेअर सुद्धा नक्की करा, जेणेकरून कोणाला तरी याचा सुद्धा फायदा होईल आणि त्याला सुद्धा अभ्यास करायला मिळेल। मित्रांनो, मार्केट मध्ये टिकायचं असेल तर शिकलं पाहिजे, शिकण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल आहेच, सबस्क्राइब करून ठेवा, विजिट करा, त्यावरती सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत। एज्युकेशनल, मोटिवेशनल आणि व्यवसायाबद्दल सुद्धा मार्गदर्शन व्हिडिओ आहेत इकडे, आपल्या इकडे अवेलेबल आहेत। आता मित्रांनो, काय करायचं आहे, कशामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे हे व्हिडिओ मध्ये पूर्णपणे मी सांगणार आहे। मित्रांनो, त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या, स्वतः सुद्धा रिसर्च करा, अभ्यास करा आणि मगच गुंतवणूक करा। आणि स्टॉक मार्केट मध्ये मित्रांनो कर्ज काढून कधीही गुंतवणूक करू नये, त्यामुळे तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं। आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो शेअर्स आहे पैशाचं झाड अक्षरशः म्हणावं लागेल। म्हणजेच कसं, एखाद्या झाडाला उन्हाळा आल्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस त्याची पानं थोडीशी गळायला सुरू होतात आणि त्यानंतर काही दिवसांनी पावसाळ्याच्या तोंडावरती त्या झाडाला पालवी फुटते आणि भर पावसाळ्यामध्ये नंतर ते हिरवळ आणि त्यानंतर काही महिन्यामध्ये त्याला परत मित्रांनो एक जबरदस्त हिरवगार ते झाड होऊन जातं। तसंच या स्टॉकचं सुद्धा आहे, मार्केटमध्ये ज्या ज्या वेळेस करेक्शन येतं त्या त्यावेळेस मित्रांनो हे झाड ज्यावेळेस सुकून जातं आणि त्यानंतर मित्रांनो करेक्शन येऊन गेल्यानंतर जसं पावसाळ्यात मध्ये याला पालवी फुटते आणि पावसाळ्यानंतर हे झाड परत हिरवगार होतं, तसं या शेअर्सचं सुद्धा आहे। प्रत्येक करेक्शन नंतर, प्रत्येक उन्हाळ्यानंतर, पावसाळ्यात, पावसाळ्यानंतर परत एक बहर या झाडाला येतो, तसाच हा प्रकार आहे। मित्रांनो, आता पूर्णपणे सांगत आहे, जास्ती तुमचा वेळ घेत नाही। त्या स्टॉकचं नाव काय आहे मित्रांनो, स्टॉकचं नाव आहे ॲक्सिस बँकिंग ETF। मित्रांनो, यामध्ये तुम्हाला दोन प्रकारे गुंतवणूक करायला मिळते। या स्टॉकची प्राइस आहे 427। मित्रांनो, जर स्टॉकची किंमत ऐकून व्हिडिओ स्किप करत असाल तर थांबा, हात जोडून विनंती, माहिती पूर्णपणे बघा आणि व्हिडिओच्या शेवटला तुम्ही जे ऐकाल ते सुद्धा तुम्हाला सत्य वाटेल आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, कारण याचे रिटर्न्स कसे आहेत ते सुद्धा बघूया। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, हा स्टॉक जरी 427 रुपयाला असला तरी हा आपल्याला, जसं तुम्हाला या इकडे सांगितलं की हा रिटर्न्स सुद्धा तसे देतो। आता मित्रांनो, ॲक्सिस बँकिंग ETF म्हणजे काय, तर तुम्ही बघा, ETF म्हणल्यानंतर तुम्हाला इन्व्हेस्ट कशामध्ये करायचे आहे, तर ETF मध्ये करायचे आहे। आता ETF मध्ये तुम्ही बघू शकता, बँकिंग सेक्टर मधील हा ETF आहे। यामध्ये प्रायव्हेट बँकिंग सेक्टर जे आहे ते 86.64% वेटेज आहे आणि पब्लिक सेक्टर जी बँक आहे त्याचं 13.32%। आता मित्रांनो, जर तुम्ही बघितलं असेल तर याचा मॅक्सिमम चार्ट वरती गेल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणाल की जबरदस्त। मित्रांनो, जवळपास ॲक्सिस बँकिंग ETF हा 2020 ला लॉन्च झाला 285.06 पैशाने आणि हायेस्ट जो याचा आहे तो 427.63 ला सध्याच्या घरामध्ये आहे आणि हायेस्ट आहे तो 449, लो आहे तो 241। म्हणजे जिकडे 285 ला लॉन्च झाला त्याच्यानंतर फक्त एकदा हा लो गेला, त्यानंतर परत लो कधी गेलाच नाही। 449 रुपये हायेस्ट आहे। आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की यामध्ये गुंतवणूक कशी असते, तर निफ्टीचा जो इंडेक्स आहे, आपण निफ्टी बँकेचा जो इंडेक्स आहे त्यामध्ये तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करता, बँकिंग सेक्टर रिलेटेड आहे
ज्या 12 बँक आहेत आता कोणत्या बँक, तर मित्रांनो ज्या 12 बँक आहेत तर कोणत्या बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक, बंधन बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, पंजाब नॅशनल बँक, या 12 बँकेमध्ये मित्रांनो, या 12 बँकेमध्ये जी गुंतवणूक केली जाते ती मित्रांनो तुम्हाला फक्त या एका शेअर्स मध्ये 12 बँकेत तुमची डायरेक्ट गुंतवणूक होणार आहे. आता मित्रांनो इकडे सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळी फक्त ट्रेड करायची गरज नाही, तुम्ही इकडे एसआयपी सुद्धा स्टार्ट करू शकता. बघा एसआयपी आणि त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, तर मित्रांनो हवं त्या ब्रोकर कडे तुम्ही करू शकता, पण तुम्हाला मी सजेस्ट करत आहे धन. धन मध्ये अकाउंट मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहे, त्यामध्ये तुम्ही एसआयपी सुद्धा मंथली स्टार्ट करता करू शकता. तुम्हाला मित्रांनो ऑटो ट्रान्झॅक्शन होऊन जाईल, तुम्हाला ट्रान्झॅक्शन सुद्धा करायची गरज नाही, फक्त तुमच्या अकाउंट मध्ये बॅलन्स पाहिजे, म्हणजे तुमच्या ब्रोकर मध्ये ऍड फंड पाहिजे. इकडे बघू शकता तुम्ही स्टार्ट तुम्ही करू शकता, हवं तेवढी तुम्ही क्वांटिटी महिन्याला तुमच्या किंवा विकली सुद्धा डेली सुद्धा तुमच्याकडे ऑप्शन आहेत. तीन पर्याय आहेत, मंथली, डेली, विकली. जर समजा तुम्ही जर एसआयपी सुरू करू इच्छित नसाल तर तुम्ही मित्रांनो मॅन्युअली ट्रेड करून हा लॉंग टर्म साठी किंवा एका करेक्शन नंतर तुम्ही याची खरेदी आपल्या इन्व्हेस्टमेंट मध्ये करू शकता. आता मित्रांनो समजा तुम्ही महिन्याला 2855 रुपये किंवा 3 केले तर 1282 रुपये जातील ऍव्हरेज. मित्रांनो जर याची प्राइस वाढू सुद्धा शकते, इकडे कमी सुद्धा होऊ शकते. मंथली तुम्ही ट्रिगर लावून ठेवू शकता, विकली. आता मंथली तुम्ही 2 ठेवलं तर जे प्राइस असेल त्यावेळेसची जी चालू असेल त्या प्राइस नुसार तुमची 2 क्वांटिटी ऑटोमॅटिक महिन्याला बाय केली जाईल. त्यामध्ये तुम्हाला तारीख निवडण्याचा सुद्धा स्कोप आहे इकडे. आणि त्यानंतर जर तुम्हाला एसआयपी नसेल करायची तर मित्रांनो तुम्ही नॉर्मल सुद्धा आपल्या ट्रेडिंग म्हणजे समजा तुम्ही जे पद्धत आहे तुमची त्यानुसार तुम्ही बाय किंवा सेल हे सुद्धा तुमच्या हिशोबाने करू शकता, जसं 2-3. तर मी तर म्हणतो मित्रांनो समजा तुम्हाला लॉंग टर्म साठी घेऊन ठेवायचे असेल तुम्ही ठेवू शकता, अदरवाईज प्रत्येक करेक्शन नंतर प्रत्येक, आता तुम्हाला बँकिंगचे तुम्ही चार्ट बघितले असतील, प्रत्येक हाय लेवल नंतर परत मार्केटमध्ये करेक्शन आल्यानंतर बँकिंग स्टॉक खाली येतात. अर्थातच मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा ही जी चढउतार आहे तो मित्रांनो प्रत्येक करेक्शन नंतर तुम्ही या ईटीएफ मध्ये जरी इन्व्हेस्ट केला किंवा रेग्युलरली लॉंग टर्म साठी जरी इन्व्हेस्ट केला तरी तुम्हाला यामध्ये चांगले रिटर्न्स मिळणार आहेत. अर्थात मित्रांनो 12 बँकेमध्ये तुमची या एका शेअर्स मध्ये गुंतवणूक केल्यानंतर 12 बँकेत तुमची डायरेक्टली गुंतवणूक होते आणि रिटर्न सुद्धा याचे चांगले आहेत. त्यामुळे मित्रांनो जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे, आपल्याला 12 बँकेत गुंतवणूक तर करताच येते, शिवाय मित्रांनो कमी रिस्क आहे. आणि माझं तर असं मत आहे की प्रत्येक करेक्शन नंतर इकडे ऍव्हरेज करायला सुद्धा संधी आहे. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये तुम्ही ऍव्हरेज करून करून स्वतःचा लॉस करून घेता हे सत्य सुद्धा कोणी नाकारू शकत नाही. आणि ही जर गुंतवणूक तुम्हाला व्यवस्थित मित्रांनो वाटत असेल, कमी रिस्की आहे, करेक्शन नंतर तुम्ही ऍव्हरेज केलं तर मित्रांनो परत बॅक बाउन्स नंतर तुम्हाला जबरदस्त रिटर्न्स मिळतात. बघू शकता तुम्ही प्रत्येक करेक्शन नंतर एक बॅक बाउन्स आहे, प्रत्येक करेक्शन नंतर काही अवघ्या 2-3 महिन्यामध्ये, 2-3 महिन्यामध्ये प्रत्येक करेक्शन नंतर. आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की बँकिंग सेक्टर, जसं तुम्हाला तर माहिती आहे देशाची अर्थव्यवस्था ही बँकिंग सेक्टरवरती अवलंबून असते. बँकेचं जेवढा ग्रोथ असेल बँकांची, देशाची अर्थव्यवस्था आणि बँक ह्या दोन्हीमध्ये मित्रांनो जवळपास खूप हे आहे. त्यामुळे या दोन्हीचा जवळपास परस्पर संबंध असल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था बँकिंग सेक्टरशी खूप जुळत असल्यामुळे आणि याच्यावरती विकासाचा दर सुद्धा बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती आहे अवलंबून आहे. त्यामुळे मित्रांनो बँकिंग सेक्टर हे असं सेक्टर आहे जे फक्त वरती जाणार आहे. बँका मजबूत तर देश मजबूत हे सत्य सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे गुंतवणुकीसाठी हा ऑप्शन चांगला आहे आणि याचे रिटर्न सुद्धा चांगलेच मिळणार आहेत, मिळालेले आहेत, मिळत राहतील. त्यामुळे प्रत्येक करेक्शन नंतर मित्रांनो स्विंग ट्रेडिंग साठी सुद्धा तुम्ही हा यूज करू शकता. अदरवाइज मित्रांनो तुम्ही लॉंग टर्म साठी सुद्धा कन्वर्ट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर करा. पण हा चांगला रिटर्न देणारा स्टॉक आहे मित्रांनो, त्यामुळे याला इग्नोर करू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, त्यामुळे आम्हाला सुद्धा मोटिवेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.